आता आपला दुसरा मुद्दा जो आहे जमिनीची तयारी लँड प्रिपरेशन भाजीपाला कृषी तंत्र म्हणजे व्हेजिटेबल ॲग्रोनॉमी त्याच्यात आपण आता रोपाबद्दल पाहिलं आता लँड प्रिपरेशनच्या बाबतीत आपण पाहू कमीत कमी एक ते दोन वेळा खोलगट नांगरट केली पाहिजे उन्हाने जमीन चांगली तापली पाहिजे रोटोवेटरने त्याला वखरणी केली पाहिजे त्यानंतर शेणखत टाकून ते सगळं जमीन हलवली पाहिजे अशा प्रकारे आपण नांगरणी वखरणी करणं महत्वाचं त्यानंतर सरी काढणं अशा प्रकारे आपण बेसल डोस टाकून घेणं जरुरी आहे त्यानंतर ड्रिप ज्यावेळेस सरी आपण काढू त्या खताचा बेसल डोस मिसळणं जरुरी आहे त्यानंतर आपण इथे ड्रिप अंतरणं जरुरी आहे याच्यात सगळ्यात महत्वाचं काय की ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा ड्रिप टाकतात आणि लागवडीच्या आधी लगेच जर ड्रिप टाकली तर 100% तुमची मर वाढणार आहे जमीन तापलेली आहे तुम्हाला कमीत कमी 2-3 वेळा पाणी द्यायचं वापसा कंडिशन आल्यावर मग लागवड करायची जमिनीची जी आग आहे किंवा धूप आहे किंवा जी जमीन तापलेली आहे त्याला पाणी दिल्यानंतर त्यातून जी मर वाढते तर ती वाढू नये म्हणून आपल्याला 1-2 वेळा पाणी देणं आहे आणि वापसा आल्यानंतर लागवड करणं हे महत्वाचं आहे हे अशा पद्धतीने पाहिजे दाखवलंय तुम्हाला की कशा पद्धतीने पाणी दिलेलं आहे आता तुम्ही इकडं जमीन तयार करणं फार महत्वाचा मुद्दा आहे डाव्या साईडचा जर विचार केला तर अशा पद्धतीने केलं तर आपल्याला 100% अडचण येणार नाही उजव्या साईडला पहा चांगलं व्यवस्थित रोटोवेटर मारून जमीन पूर्ण भुसभुशीत करून मगच सरी असणं महत्वाचं आहे त्यानंतर मल्चिंग पेपर ड्रीप लावली त्यानंतर पाणी दिलं त्यानंतर मल्चिंग पेपर आपल्याला रोग तुमचं तण नियंत्रणासाठी जर विचार केला किंवा पाण्याचा जास्ती वापर कमी होण्यासाठी आपण मल्चिंग पेपरचा वापर करणं महत्वाचं आहे